नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज हंडी. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं थोडेसे मी काजू घेतलेले आहेत आणि कांदा अशा पद्धतीने चौकोन आकारामध्ये मी कट करून घेतले आहे. तुम्ही हवं तसं कांदा कट करून घेऊ शकता. तर असा चौकोन आकार कट केल्यामुळे दिसायला देखील हे छान दिसतं. त्यानंतर मीडियम आकाराचा बटाटा इथे मी थोडासा जाड चकता अशा पद्धतीने कट करून घेतला आहे. त्यानंतर एक गाजर कट करून घेतली आहे. ढोबळी मिरची एक कट करून घेतली आहे. त्यानंतर थोडेसे मटार, 100 ग्रॅम पनीर इतका आपण हे घेतलेलं आहे. तर गॅसवर मी पॅन ठेवली आहे आणि यामध्ये थोडंसं आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला आपण काजू तळून घेणार आहोत. तर गॅस मिडियमच्यावर ठेवूनच आपण हे काजू तळून घ्यायचे आहेत. सोनेरी रंगावर हे काजू आता तळून झालेले आहेत. तर एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया. तर याच तेलामध्ये आता आपण मटार टाकूया. यावर आपण झाकण देऊन द्यायचं आहे म्हणजे हे मटार उडत नाही. थोड्या वेळाने आपण हे आता चेक करूया. मटार छान आता हे मऊ झालेले आहे. हे देखील आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. पनीर सोडून आपण हे 4 जे जिन्नस आहेत ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर हे सर्व पदार्थ आता आपण तळून घेतलेले आहेत. तर हे कांदा आपण थोडासाच वेळ तळून घेतलेला आहे आणि बटाटा थोडा जास्त वेळ तळून घ्यायचा आहे. तर याच पॅनमध्ये आपण 1 चमचा तेल टाकूया. तर इथं मीडियम साईजचे 2 कांदे मी मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले आहे. ते पॅनमध्ये आपण टाकूया. तर ग्रेव्हीसाठी आपण हे बनवणार आहोत. आणि बारीक आचेवर याला आपण परतून घ्यायचं आहे. कांदा आता थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया आणि परतायचं आहे. कांदा आता थोडासा गुलाबीसर रंगावर परतला गेलेला आहे. तर यामध्ये आता आपण थोडेसे काजू टाकूया म्हणजे या कांद्यासोबतच हे काजू छान परतले जातील. काजू टाकल्यानंतर आपण 1/2 मिनिट परतलेला आहे. तर यामध्ये 2 मोठे टोमॅटो आपण मोठ्या आकारामध्ये याचे काप करून घेतलेले आहेत. हे देखील यामध्ये टाकून आपण हे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत याला आपण परतून घेऊया. या रेसिपीमध्ये फुलकोबी आणि बीन्स मी वापरले नाही. तर हे देखील तुम्ही वापरू शकता किंवा याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचे भाज्या देखील वापरू शकता. तिकडे टोमॅटो मऊ होईपर्यंत हा जो मसाला आहे तो आपण भिजत ठेवणार आहोत. तर हा शाही पनीर मिक्स मसाला आहे. तर एका पातेल्यामध्ये आपण हे काढून घेऊया. तर इथं 1 कप मी दूध घेतले आहे. तर या मसाल्यामध्ये आपण हे दूध टाकायचं आहे. छान असं आपण हे एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो देखील छान मऊ झालेला आहे. तर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सर करून घेणार आहोत. दुसऱ्या एका पॅनमध्ये आपण फोडणीसाठी तेल टाकूया.
तर हे आपण कांदा टोमॅटो मिक्सर करून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर एक कांदा टोमॅटोचा आपण पेस्ट टाकूया. तर याला थोडा वेळ आपण छान परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो छान परतला गेलेला आहे, छान तेल सुटलेलं आहे. तर आपण हे जे मसाला दुधामध्ये भिजवलेला होता ते यामध्ये टाकूया. हे टाकून परत थोडा वेळ आपण आता हे परतून घ्यायचं आहे. आता थोड्या वेळानंतर अर्धा चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून आपण हे मिक्स करून घेऊया. तर इथं मी एक पेढा घेतला आहे. तर तुमच्याकडं पेढा नसेल तर दुधावरची थोडीशी साय आणि थोडीशी साखर देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि हे पेढा टाकून आपण हे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामुळे टेस्ट छान येते. तर एक ग्लास पाणी मी गरम करून घेतले आहे. तर यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. गरम पाणी टाकल्यामुळे याचा कलर चेंज होणार नाही. तर आतापर्यंत आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही, तर यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून मिक्स करून घेऊया. तर याला आता उकळी आलेली आहे. तर हे सर्व जे पदार्थ आपण तळून घेतलेले आहेत हे एक एक करून आपण या ग्रेव्हीमध्ये आपण टाकणार आहोत. आता कांदा टाकून झालेला आहे, तर आता आपण बटाटे टाकूया. त्यानंतर गाजर, त्यानंतर ढोबळी मिरची, मटार, काजू, तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर शेवटी यामध्ये आपण पनीर टाकूया. आणि व्यवस्थित छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळासाठी आपण हे छान दमून येण्यासाठी झाकण ठेवून देऊया. तर आपण आता थोड्या वेळाने चेक करूया. तर ही भाजी छान दमलेली आहे. तर एका हंडीमध्ये आपण आता ही भाजी छान सर्व करूया. तर अशा पद्धतीची ही मिक्स व्हेज हंडी बनून तयार आहे. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.